ऑनलाइन क्लासेस बंद करून ऑफलाइन क्लासेस सुरू करावे ही तुम्हाला माझी नम्र विनंती आहे। कोरोनामुळे सगळ्या क्षेत्रात चक्र जितला तिथे थांबलाय, त्यातून शाळाही वाचलेल्या नाहीत। खरं तर शाळेत जाणं प्रत्येकाला नको वाटतं, पण गेल्या 2-3 वर्षांमध्ये मुलांना शाळेचं तोंड पाहता आलेलं नाही आहे, त्यामुळे अनेक मुलांना शाळेची ओढ लागली आहे। पहिली लाट गेली, दुसरीही गेली, त्यामुळे शाळा सुरू करण्यात आल्या, पण आता तिसऱ्या लाटेत पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ आली आहे। हे ऐकून ज्ञानेश्वरी शेट्टे या विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक व्हिडिओ केलाय, तो प्रचंड व्हायरल होतोय। पाहूयात ती काय म्हणतेय। माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब, मी ज्ञानेश्वरी गणेश शेट्टे सेंट पॉल अकॅडमी अकोट या स्कूल मध्ये शिकते, 6 स्टँडर्ड मध्ये आहे। गेल्या 2 वर्षापासून COVID-19 या काळामध्ये जर जास्तीत जास्त जर नुकसान झालं असेल तर आमचे शैक्षणिक वर्ग तर झालेला आहे। जर एखाद्या व्यापारीचं जर नुकसान झालं तर ते भरून निघू शकते, पण शिक्षणाचं जर कधी नुकसान झालं तर ते भरून निघू शकत नाही। मी बाल कीर्तनकार सुद्धा आहे, मी परमार्थ सुद्धा करते आणि शैक्षणिक वर्ग सुद्धा सांभाळते। गेल्या 2 दिवसापासून आमच्या गावामधली लाईन गेलेली आहे, टावर बंद पडलेले आहेत आणि त्यामुळे मोबाईलही साथ देत नाही। ज्याप्रमाणे हॉटेल्स मॉल्स 50% चालू आहेत, त्याप्रमाणे शाळाही 50% चालू ठेवावे। आम्हाला माहित आहे तुम्हाला आमच्या जीवनाची खूप काळजी आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पण ऑनलाईन क्लासेस बंद करून ऑफलाईन क्लासेस सुरू करावे। आम्ही ऑफलाईन क्लासेसचे सर्व नियम पाळू। आमच्या क्लासमध्ये 50 विद्यार्थी आहेत आणि तुम्ही 25 विद्यार्थी आज बोलवा आणि 25 विद्यार्थी उद्या बोलवा। त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लास करता येतील आणि तुम्ही ऑनलाईन क्लासेस बंद करून ऑफलाईन क्लासेस सुरू करावे ही तुम्हाला माझी नम्र विनंती आहे। आपली ज्ञानेश्वरी गणेश शेटे। या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।